नमस्कार मंडळी, तुमच्या घरावर आनंदाची बरसात करायला येत आहे तुमचं आपलं गणगोत, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, चार वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, एका शाळेच्या मीटिंग मध्ये चालू आहेत वाद, बघूया त्याचं नेमकं कारण तरी काय आहे. अरे मी का माग असं काम सांगतोय का? अरे सर्वे करायला व्हिडिओ येणार आहेत, शिक्षण खात्यातून लेटर आलं ना रे. असो होय, मग असं काय करता तुम्ही? अरे पोरांच्या शिक्षणासोबत पालकांचे शिक्षण किती गरजेचे या विषयावर सर्वे करायचे आहे त्यांना. घ्या. अच्छा अच्छा. तालुक्यातल्या सगळ्या गावांमध्ये तो अधिकारी फिरणार आहे. त्या अधिकाऱ्यासोबत तुमच्या तिघांपैकी कोणीतरी एक जाणं कंपल्सरी आहे. बा मला माहिती आहे 5 दिवस सुट्टी आहे तुम्हाला, पण कोणीतरी एक गेलंच पाहिजे. बा कोण जाणार आहे मला सांगा, मी वर कडवतो तसं. सर सर सर, मी म्हणजे माझी मनस्वी इच्छा जायची, मग पण पिक तोंडावर आले सर. आणि तुम्हाला माहिती सर, मजूर भेटतच नाही डायरेक्ट. हो, मजूर हा सेकंद पटक भेटले तर शेतीचं काय होईल सर? मजूर चांगला भेटला तर शेती चांगली राहते. हा, शेती चांगली झाली तर राष्ट्राचा विकास होतो, राष्ट्र जगलं तर देश जगतो, देश जगलं तर मानव जात जगते सर. सामान्य गोष्ट नाही. पाटील सर, कुठे गेले तुम्ही? 5 दिवसांचा सर्वे फक्त, 5 दिवसात तुम्ही शेती नाही केली तर सर्वेच्या सर्वे मरून जाणार आहे का? नाही तसं नाही. मग आणि शेतीचा तुम्ही बोलू नका बर का. सर मी शेतकरी ना. अरे तुम्ही काय शेतकरी हो? जो कष्ट करतो तो शेतकरी असतो. बरोबर आहे. तुमच्याकडे 50 एकर शेती आहे, तिथे तुम्ही प्लॉटिंग पाडून ठेवलेले. प्लॉटिंगचा धंदा चालू आहे तुमच्या, मला माहिती आहे. सर मुद्दा प्लॉटिंगच्या धंद्याचा नाहीये. कोण जाणार याच आहे ना विषय संपला. तुम्ही ज्युनियर्सला पाठवा, मी सिनियर आहे. नाही नाही, मी सुट्ट्यांमध्ये पण काम केलंय सर. सॉरी, मला बीपीचा त्रास आहे. झालं, तुम्हाला काही काम सांगितलं ना लगेच तुमचं ब्लड प्रेशर उतू जात. सर एका शाळेत शूट झालं होतं की नाही? रिक्षा बोलवली. ठीक आहे ठीक आहे, नाही जायचं ना तुम्हाला. ठीक आहे. सॉरी सर, शांत बसा जरा. माने सर, माने सर. हा सर. तुम्ही जाता का त्या व्हिडिओ सोबत सर्वे करायला? सर्वे करायला जाता का बा तुम्ही? हा, मी गेलो असतो सर. मग पण माझी सासू आजारी आहे सर. तेरी सासूसाठी रडणारा पहिला. बरं, परत काय झालं आता तुमच्या सासूला? सासू गरोदर आहे सर. सासू गरोदर आहे. अरे अशी कशी सासू गरोदर होऊ शकते? आता बाई आहे ना, गरोदर होऊ शकते ना. काय सर, काय प्रश्न आहे का? नाही नाही, होऊ शकते होऊ शकते, पण या वयात. हा म्हणजे वयाचा अंदाज चुकलाच म्हाताऱ्याचा. काय करायचं आता सर? सासऱ्यांना कळायला पाहिजे ना सर. हो कमाल. सांगा ना तुम्ही, असं करत का कोण? आता माझ्या अंगाशी येऊन बसतंय ना सगळं, मला करायला लागतंय सर सगळं. म्हणजे आमच्या सासरे आहेत ना, त्यांना बीपीचा त्रास आहे. अरे अरे, शुगर आहे. बरं, गुडघे पण वळत नाहीत. मग कशाला अशा नादी लागायचं? गुत्तू पटायचं ना सर. काय झालं? माझं पण हेच म्हणणं होतं. हो हो. काय गरज होती का म्हाताऱ्याने उड्या मारायची? सांग ना मला. आता माझ्या अंगाशी सगळं आलंय सर, मला करत. आता मला सांगा, मी हे बघायचं का हे बघायचं? शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे ना सर. मी कसं वेळ द्यायला? शांत व्हा ना तुम्ही, शांत व्हा. बने सर, तुम्ही जाता का व्हिडिओ सोबत? सर मी गेलो असतो, पण काय माझं एक काम आहे सर. काय काम आहे ते? हे काय हे काय वेळ द्या सर. का बरं? आठवेल मला. आठवत नाही काय सर? मगाशी आम्ही तिघ जेव्हा आलो ना तारापाशी, तेव्हा मी आठवून आलो होतो सर. आठवून आलो, आतमध्ये आलो आणि पाटीलच अचानक विसरलो. बने सर, तुम्ही परत दरवाजापाशी जाल म्हणजे तुम्हाला आठवीन. मला तसं नाही, बोलू नका. तुम्हाला जायचं नाही ना, तुम्ही बोलू नका ना. माझा ज्युनियर आहे बनतो. नाही पण तुम्ही माझे ज्युनियर आहे ना, मी काय सांगतो ते ऐका. आता तिघाच्या तिघ त्या दरवाजाच्या तिकडे जा आणि ठरवा कोणाला जायचे आहे तिकडे. सर काय, ते अधिकारी आले त्यांच्या समोर दांगडा झाला ना तर शाळेचा ग्रेड कमी होऊन जाईल, तुकड्या कमी होऊन जातील. आधीच पगाराची मारामार इथे शाळेत. आधीच सांगतो तुम्हाला सर, आम्ही ग्रँटेबलला आहे, ते अजून ग्रँटेबलला नाही. नाही आणि माझा खरंच प्रॉब्लेम आहे सर, मला बांधावर जावं लागेल नाही तर पिकं मान टाकतील सर. सर माझा पण प्रॉब्लेम खरंच आहे ना. आता सासू गरोदर आहे तर मी काय करणार सर? हा, त्यांना मध्ये मध्ये उलटे पण येतात. हो, डॉक्टरकडे घेऊन जायला लागतं सर मला. अरे जाईल कोण? नाही नाही,
याला काय अर्थ आहे सर? मी इथे ज्युनियर आहे म्हणून मला कुठे पाठवतात सर? नाही नाही सर, तुम्हाला माहिती आहे माझं लग्न झालेलं नाहीये, तरी मी गावागाव जाऊन गर्भनिरोधकाच्या गोळ्या वाटल्यात सर. वाटल्या की नाही सर? ते काम आता कोरोनाच्या काळात सर मी भोंगा घेतला आणि गावागावात फिरत होतो सर, की बाबा लस घ्या, मास्क वापरा, काळजी घ्या आरोग्याची. ही कामं केली मी सर शाळेसाठी. मी कधी सुट्टी नाही घेतली सर आतापर्यंत. घेतली सुट्टी सर कधी? एक काम अडलेलं आहे तेवढ्यासाठी. म्हणजे आम्ही सुट्टी घेतली असं म्हणायचं का तुम्हाला? प्रॉब्लेम काय सर? May I come in? Yeah, madam. Yeah. Madam, apan kon? Hello. Hello. I am Julie Bhadsavle. मी एज्युकेशन डिपार्टमेंट मधन आले. मॅडम नको पाणी बिन नको. मॅडम हे तुम्ही घ्या, हे प्युरीफायर मधलं आरो वाले. अरे माझ्या आरो आहे बरं का मॅडम? घ्या ना, घ्या ना. थँक्यू सो मच, हाउ केअरिंग यू ऑल आर. थँक्यू सो मच. घ्या ना मॅडम. ऍक्च्युली मी गरम पाणी पिते, तुम्ही माझं थर्मास सोबतच घेऊन पिते. नेमकं मी आज गरम पाणी आणलं नाही मॅडम, रोज रात्र माझ्या बाटली होती गरम पाणी. खरं सांगतो मी, नवीन मागव का तुम्हाला? नको नको नको. आय हॅव सर, मी नेहमी गरम पाणी ठेवतो माहिती ना तुम्हाला. बीपी वाढेल तुमचं, बीपी वाढेल. मॅडम म्हणजे तुम्ही बीडीओ आहे का सर्वे करायला आले? नो, वेट अ मिनिट. ऍक्च्युली आमची एक इव्हेंट कंपनी आहे, एमएजे फायर. असं त्यांनी आम्हाला एज्युकेशन डिपार्टमेंटने केलंय हायर. फायर हायर. क्यूटचा विनोद केलाय. म्हणजे बाबा तुम्हाला तुमच्या कंपनीला सर्वे करायचे कॉन्ट्रॅक्ट दिले. करेक्ट. तेच कसं आहे ना, आम्ही सर्वे करतो आणि रिपोर्ट डिपार्टमेंटला पाठवून देतो. पण तुम्हाला खरं सांगू का, मला ना फिल्म इंडस्ट्री मध्ये जायचंय. बरोबर, म्हणजे मा मनातलंच बोलले मॅडम. तुम्ही घुसल्या ना, तुम्हाला वाटलं बाप्पा कोणती हिरोईन आली, वाकी डोळी काय सुंदर आहे मॅडम. सांगतो तिथं चाल पाहिजे तुम्ही. पाटील सर सुटले तुम्ही. मी तुम्हाला सांगते, मी ना चान्स मिळाला इथून पळणार आहे. ही इंडस्ट्री बुला रही है मुझे. मी जाणार आहे. ओके, हे माझं झालं, तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. मॅडम मी आहे ना, मी इथला हेड सर आहे, म्हणजे प्रिन्सिपल आहे बाबा. हो माय गॉड. श्याम सुंदर राजपूत. हॅलो हॅलो प्रिन्सिपल सर. मॅडम मी हेमंत पाटील. ओ हॅलो. गणित शिकवतो मॅडम मी. गणित? बाबा नको. गणित नको सोडा ना. काय स्वभावात चिवट आहे मॅडम माझा. म्हणजे विषय संपन्नी तोपर्यंत मी तास पण सोडत नाही. थँक यू. अँड यू हॅव नाईस मुस्ताच. नाईस मुस्ताच. मॅडम मी रोहित माने. हॅलो. इतिहास शिकवतो मी. इतिहास? हिस्ट्री? हिस्ट्री. आय हेट हिस्ट्री सॉरी. असं होय? मग भूगोल पण शिकवतो. नाही मग नागरिक शास्त्र. तेच. शारीरिक शिक्षण? यू मीन कवायक, योगा अँड ऑल एक्सरसाइजेस? बरोबर आहे मॅडम. लाईक शारीरिक शिक्षण? मी ते पीटी चे घेत असतो वरच्यावर. ते सर पीटी सर आले नाही की मीच असतो नाही. माझं शरीर कसं व्यायामच आहे ना. आमच्या साताऱ्यात नाही कुस्तीले फेमस आहे. म्हणजे व्यायाम करून करून शरीर कमवलेलं आहे मी. नाही म्हणजे तुम्ही असं दिसण्यावर जाऊ नका माझ्या. दिसत नाही ते चोर बॉडी आहे. काटक शरीर आहे ना माझं, त्यामुळे बॉडी अशी दिसत नाही. लंगोट घालून आखाड्यात आलो ना मग बघा आपली बॉडी. व्हॉट इज लंगोट? नमस्कार मॅडम. मी निखिल बने. मी इथं ड्रॉइंग शिकवतो. वाव. बी ग्रेड इन इंटरमिजिएट. वाव सो गुड. म्हणजे तुम्हाला चित्र काढता येत असेल तर? म्हणून तर शिकवतो इथे.
तिथेच बसा मॅडम, मी तुमचं लगेच चित्र लगेच नको आता नको लगेच मी 5 दिवस इथेच थांबणार आहे की आपल्या गावात एखाद दिवस बघू आणि जाऊ कुठेतरी नदी. मी काय म्हणते सॅटरडे पासून आपण वर्क चालू करतो. एरिया कोण दाखवणार आहे? नाही नाही तो जरा प्रॉब्लेम आहे बा, कारण आमच्या इथे ना पटावर विद्यार्थ्यांची संख्या गैरी जास्त आहे पण शिक्षक झालेत कमी. आणि मागच्या वर्षी 2 शिक्षक गेले हो. आर आय पी. नाही नाही एक RIP बरोबर आहे तुमच्या, एक गेले आणि एक वैतागून काम सोडून गेले. आणि हे जे शिक्षक आहेत ना हे पण बोलते बिझी आहेत, यांना शेतीचे काम आहे, यांचे जे काम आहे ना ते तर सांगण्यासारखंच नाही आहे. हा त्याच्यामुळे आमच्या पिऊन आहे दत्तू, खूप हुशार आहे तो, त्याला तुमच्या सोबत देतो. सर दत्तुल काबर देऊ राहिले म्हणजे घंटा कोण वाजवीन? 5 दिवस सुट्टी आहे, कायला घंटा वाजवायचा आहे तुम्हाला? घंटा वाजवायचा आहे तरी पण वाजवायची वेळ आली तर मी वाजवीन घंटा. प्रिन्सिपल सर दत्तू येईल या, नो प्रॉब्लेम. एरियाज दाखवायचा आम्हाला दत्तू चालेल, आणि नाव पण किती क्यूट आहे ना दत्तू. मॅडम ते दत्तू नाही आहे ते दत्तू आहे, म्हणजे नाव एवढाच येतो असा छटाकभर, फुक मारली की उडून जाईल. सर सर बाई माणूस आहे, एकटं पाठवायला नको, दणकट माणूस लागेल त्यांच्या. ऐका तुम्ही, मी जातो बोलली. काय कशाला? कशाला म्हणजे दणकट कशाला? कशाला बाईने काय उचलून न्यायची? सर माझं ऐका तुम्ही, माणूस असा पाहिजे ना ज्याला गावाची माहिती आहे, इतिहास माहिती आहे गावाचा, असला माणूस पाहिजे ना. इतिहासाचा पिरियड घ्यायचा का? हा परत मोहनच्या दोळ्याची तुम्ही खोज करणार का बा? मी का बसा, तुम्हाला काय माहित नाही काय तिकडे 2 डोंगर चढून जायला लागतं, गामटा फुटल तुम्हाला, कळलं का? आणि मॅडम ह्यांना BP त्रास आहे माहिती का? थँक्यू मॅडम. आपलं कसं काटक शरीर आहे ना, व्यायामाची बॉडी, काही संबंध नाही, शेफली घेऊन जाऊ शकतो. काही संबंध नाही, माझ्याकडे बाईक आहे ना मॅडम, 4-स्ट्रोक बाईक आहे माझ्याकडे. तिथं माझ्याकडे पण आहे ना, ती मोपेड आहे ना, बायकांना तसलीच आवडते, चालवायची नाही बसायचं आहे त्याच्या मागे. मॅडम यांची मोपेड आहे ना, परवाच्याच दिवशी पोरांनी कर्कटक घालून फाडली, तुम्ही बसला ना तर डायरेक्ट बोनेट लागल. उद्या नवीन सीट लावून घेऊन येतो ना मी. कशाला पाहिजे पण? अरे डोंगरावर बंद पडली तर मॅडमला ढकला लावणार का तुम्ही? पाटील सर तुम्ही तुमचाच घोडा पुढे करताय सारखा. हाय माझ्याकडे घोडा मी करीन, हाय माझ्याकडे घोडा मी करीन पुढे, तुम्हाला काय? आणि मुख्य म्हणजे मी तालुक्याच्या गावी जातो, जे माझ्या शेतीचं काम आहे की नाही, मी तेवढ्यात एका राऊंड मध्ये सर्वे करून आणीन. नाही पाटील सर, पण तुम्हाला मजदूर मिळतच नाहीयेत, मग शेतीचं काम कोण करणार? त्याकडे लक्ष कोण देणार तुम्ही गेल्यावर? काय बने सर, 5 मिनिटांपूर्वी तुम्हाला कारण आठवत नव्हतं, लक्षात घ्या. आठवलं सर, आठवलं आठवलं का? हे बा काय ते माझं काम आहे ना ते पुढच्या महिन्यात आहे, आता मी फ्री आहे सर. आता फ्री आहे? मी मॅडम सोबत जाऊ शकतो. कमाल आहे बा, थोड्या वेळापूर्वी ना सगळे फ्री नव्हते, एकदम बिझी होते, आता सगळे फ्री, अचानक काय झालं? सर मी देशाचा विचार करत होतो, आता मी शाळेचा विचार करतो. म्हणजे म्हणजे बापूजी काय म्हणून गेले? बापूजी ते म्हणले की बा सामाजिक कार्य जर सुरू करणार असेल तर बा स्वतःच्या घरापासून सुरू करा. वा मग माझी शाळा म्हणजे माझं घर आहे, त्या शाळेत मी नोकरी करतो, तिच्यामुळे मी जिवंत आहे, तिच्यामुळे मी शेतकरी होऊ शकलो, आणि मग राष्ट्राची उन्नती वगैरे असं सगळं आहे सर. पाटील सर जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू द्या ना, 50 एकर शेती आहे ना, शाळेमुळे जिवंत आहे का तुम्ही? सर नाही बरोबर आहे त्यांचं, देशासाठी शेती महत्वाची आहे आणि शेतीसाठी पाटील सर महत्वाचे आहे. पाटील सर तुम्ही शेतीकडे लक्ष द्या. अरे आमचं काय मोकळायचं आहे ना मी, मला कुठे काय काम धंदे आहेत? नाही नाही मी जातो. सासू गरोदर आहे ना? सासू गरोदर आहे, इट मीन्स यू आर मॅरिड? नाही म्हणजे तसं नाही. नाही काय नाही, सासू का सोरटवर लागली का? मॅडम तुम्हाला सांगतो, विवाहित माणूस आहे, एवढा पोरगा येईल? पोरगा मग ह्यांना 2-2 पोर आहेत, एक पोरगा इंजिनिअरिंग ला आहे आणि पोरीचं तर लग्न झाले, तिला मी बारक पोरगा आहे, काय नातवंडांना घेऊन फिरत असतात त्यांचं. नाही नाही मॅडम ते लहानपणी लग्न होऊन जातात ना बा, आणि पोरं बी मोठे होऊन गेले मिळवले, पण बॉडी वरून ते अंदाज नाही येत आपल्या वयात. एक मिनिट मॅडम मी तुम्हाला सांगतो बसा तुम्ही, कसं आहे ह्या दोघांची झालीत लग्न, सो त्यांच्यावर खूप जबाबदार आहेत. हा आय एम सिंगल, सो माय ऑन नो जबाबदारी, मी सिंगल आहे. आणि कसं आहे आय एम गोइंग मेस, संसार बिंसार जबाबदारी नो टेन्शन, आय एम सिंगल, आय एम वर्किंग ओनली, आय एम वर्किंग ओनली, ए डॅड गाय संसार भाकऱ्या तपासत का? नो टेन्शन, नो आय एम सिंगल बिकॉज दॅट मेस काकू शी वेंट गो मेस वर्किंग ओनली.
अँड मेस पेमेंट मंथली तुम्ही मंथली ना, सो टेन्शन नो. अँड पगार बिगर उत्तम, पगार बिगर उत्तम, थोडस अँड थोडस सेव्हिंग अँड थोडी ऐश बीश बाबा आपली, सो टेन्शन नाही. आय एम सिंगल अँड लाईफ आय कॅन मॅनेज. सो तुम्ही सिंगल, मी सिंगल, माझ्याकडे काम नाही, चित्रकलेला त्रास घेऊनच देत नाही, गणिताचा पोर्शन पूर्ण करतात. बने सर, त्या प्रभाकर मोरेंची इंग्लिश सुद्धा तुमच्यापेक्षा चांगली आहे. इंग्लिशची लाज काढता तुम्ही, त्यांना सांगायला पाहिजे ना काय तुम्ही पण. सर सर सर, प्रॉब्लेम काय झाला, मी जेव्हा हाव म्हणतोय ना तेव्हाच हे दोन्ही हाव म्हणताय. नाही नाही, पहिले नाही म्हणत होते सर, खरं सांगा. तुम्ही पण आधी नाहीच म्हणत होते ना. हो ना, हो ना, काय हो ना, तुम्ही तर गरोदर आहे. तुमच्या जीवाला काय हाडाय कसं गरोदर आहे ना. मग सर हे बघा, मी त्या सांगून टाकलेलं आहे, तुमचं काय ते तुम्ही बघून घ्या तिकडं. हा मी इथं राहणार, त्यामुळे मी इथं आहे सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी राहणार अरे बघा, मॅडम सोबत मी जाणार आहे, मी जाणार मॅडम सोबत. मॅडम माय गुडनेस, प्रिन्सिपल सर पाटील सर, तुम्ही तुमची फटफटी आहे ना 5 दिवसासाठी मला द्या बुवा, मी सगळा सर्वे आपण त्या फटफटीवरून करू. काय सर, काय काय बोलतोय तुम्ही, पटते का तुम्हाला, पटते का नाही. बाहेर मेसेज काय जातोय, काय जातो, लोकांना काय वाटतंय, शाळेतले शिक्षक किती नालायक आहेत. एक तुका रे बुवा, किती नालायक शिक्षक आहेत. हेड मास्तरला बाईला घेऊन गावात ना फिरायला. नाही नाही, हे चुकीचं आहे, मला पटतच नाही. चर्चा होती बघा, मला शाळेच्या इज्जतीची काळजी आहे, तुमच्यापेक्षा जास्त काळजी आहे, त्यामुळे मी बाईंना घेऊन जातो ना सेफली. नाही, सेफलीचा विषय असेल तर मी ट्रॅक्टर काढतो उद्या. काय विषय, डायरेक्ट ट्रॅक्टर काढतो. मॅडम टेन्शन घ्यायचं नाही, 4 गाद्या टाकल्या, लोड टाकलं की एसी स्लीपर. मग मॅडम ट्रॅक्टर नेऊ आपण, काही विषय का, तुम्हाला काय अडचण आहे. बघा, गाड्यांची मुळात गरजच नाहीये पहिली गोष्ट तर. डिपार्टमेंटने आम्हाला गाडी दिलेली आहे. अरे वा, गाडी दिली ना, वांदा नाही. मॅडम आम्ही 4 वी ना तुमच्या गाडीत येतात, तुम्हाला टेन्शन आहे, तुमची पर्सनल धरू आम्ही. नाही कंप्लेंट होईल. हॅलो, हा 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 हा, प्रिन्सिपल ऑफिस मध्ये या. हा 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 हा, या लवकर या, लवकर या. मॅडम केव्हा येऊ सकाळी पिकअप करा मला. हे बघा, त्या आपल्याला पिकअप करतील, कोणाला तरी एकाला पिकअप. सेकंड, जस्ट सेकंड, मला कोणी का पिकअप करायला येईल. तुम्ही आता सोबत जाणार आहे ना आपण. काहीतरी गोंधळ होतोय. काय गोंधळ होतोय. मी तुमच्या सोबत जाणार नाहीये. मग तुमच्या सोबत ना हॅलो. सो गाईज, ही इज माय असिस्टंट. अच्छा अच्छा, नमस्कार. ओंकार भोजने. सो तुमच्या बरोबर हे येणार आहेत सर्वे साठी. ओके भोजने, प्लीज तुम्ही मला सगळे फोटोज व्हिडिओज पाठवा. सो आपण ते सर्वे करून त्यांच्याकडे रिपोर्ट पाठवून देऊ. ओके, आणि ऐका ना. हां बोला ना. तुम्ही तुमचा ट्रॅक्टर आणणार आहात ना. हां आणते. सो भोजने, तुम्ही प्लीज यांच्या बरोबर यांच्या ट्रॅक्टरने जाल का, म्हणजे मी गावात एक धबधबा धबधबा बघून ठेवलाय. आणि बोरसे सर उद्या फ्री आहेत, सो आय गो विथ देम. चालेल ना धबधबा बघायला. सो यू गाईज कॅरी ऑन, कंटिन्यू करा, मी येते. माझी पर्स द्याल का. अरे मॅडम, मॅडमची पर्स द्या. आओ थांबा, नीट नीट. थँक यू सो मच, नाईस टू मीट यू ऑल. थँक यू, बाय बाय. बाय 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 मॅडम, मला पाठवा. बाय मॅडम, नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे काय लक्षात आलं. काय लक्षात आलं. अरे ट्रॅक्टर मी सालेला दिलंय. सालेला ट्रॅक्टर दिलंय. हा त्याच्या शेतात काम होतं. हो तुम्ही एक काम करा, अरे तुम्ही टू व्हीलर ठेवा. हा हा, टेन्शन निघायचं, टाकी फुल करायची, बम हाणायची. हा मी आलो सर शेतातले पिक सर, मान टाकायला लागलं डोळ्यात पाणी. हॅलो हॅलो. हा आई शपथ, डिलिव्हरी झाली. लगा 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 असं सर 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 सर, प्रॉब्लेम झालाय सर, साफ सप पोटात दुखायला लागलाय सर. मी येतो सर. अरे मला बोलायला पड. हॅलो माने सर, फोन नाही आला तुम्हाला, तू बोलायला पड. नाही नाही सर,
ते दारापाशी विसरलो होतो बघा ते आता इथं आठवलं काय आईचा काल फोन आला होता मुलगी बघतात माझ्यासाठी सर लग्न ठरतं ना माझं त्यामुळे मला गावी जावं लागेल सर आताच महत्वाचं काम आहे आणि काय सर लग्न ठरलं ना पहिली पत्रिका तुम्हाला आणून देतो ना सर यायचं लग्न जेवून जायचं टेन्शन घेऊ नका चट्ट्या मारताय तुम्ही असं नका करू तुम्ही बने सर ते आमचे पिऊन आहे दत्तू दत्तू म्हणून खूप चांगले आहेत ते बाहेरच आहेत ही गाडीची चावी द्या त्यांना आणि त्यांच्यासोबत जा तुम्ही मला पण भलतं जरुरी काम आहे जा जा नीट करा सर्व हा कडक परफॉर्मन्स आणि मला असं वाटते की ह्या कास्टिंग साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या फारच सुंदर म्हणजे एखादी फिल्म असते आणि त्याच्यामध्ये ती फिल्म बघितल्यावर आपल्याला असं होतं की नाही हा रोल याच माणसांनी केला पाहिजे तसं भट्टी जमली होती आज आणि खूप छान भट्टी जमली होती फार फार मजा आली मस्त आय एम प्राऊड ऑफ यू बॉईज अँड गर्ल धुमाकूळ तुफान तुफान फार मजा आली मला युनायटेड असा तो म्हणजे त्याचा एकत्रितपणा इतका भक्कम होता या परफॉर्मन्सचा की कुणाला वेगळं काढूच शकत नाही इतका इतके तुम्ही जेल झाला होतात सगळे या परफॉर्मन्समध्ये क्या बात आहे फॅन्टॅस्टिक बने सुपर्ब मजा आली खूप मजा की सगळ्यात जवळचे मित्र आणि सगळ्यात जवळचे शत्रू म्हणजे नवरा बायको आज अशाच एका जोडप्याची गोष्ट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि हास्य महारथी समीर चौघुले म्हणजे किती वेळा डोरबेल वाजवायची डोरबेल वाजून अजून गळा सुकला माझा आहेत ना एक्स्ट्रा किल्ल्या त्याने दार उघडायचे त्या एक्स्ट्रा किल्ल्या काही कान कोरायला ठेवले आहेत का आपलं आपलं दार उघडायचं आधी काय माझ्या स्किटची सुरुवात आहे ही पुढे 15 मिनिटं कशी होणार आहे सर इकडे हे सर तिकडे सर बस ना आता अगं हे बघ ना ऐक ना हे माझ्या बुड्याचे ना ए आणि बी असे दोन भाग आहेत त्यातल्या ए च्या जिभेला पण लागत नाही सोफा जरा सरक ना अरे काय तुझ अरे काय ही एनर्जी आहे हिची एक ओळ टाकल्यावर आशिष नेहरा असा दिसतो नाही ग तुझा काही संबंध नाही गे काम कर तू सलान घे आणि चूळ भरून ये जा जेवण गरम कर मला वाट भूक लागली खूप यार ऐक ना चल लवकर लवकर चल यार ऐक ना नको ना जेवू आज नको ना जेवू म्हणजे मग कंटाळा आलाय तुला कंटाळा आला म्हणून मी जेवायचंच नाही जाना जाना गरम कर जेवण जाना मला खूप खरंच जाना अन्न आहे ओट्यावर ठेवलेलं ते ओव्हन मध्ये ठेव गरम कर आणि खा ना विषय खूप व्हायला लागलाय तुझं आता हे वरचेवर व्हायला लागलेलं आहे
मला आधी सांगितलं असतं मी डायरेक्ट हॉटेलमध्ये गेलो असतो. एक दिवस हातात ताट देत नाही बायको तर केवळ तिळपापड होतोय तुझा, लगेच हॉटेल बरं असं म्हणतोय. हॉटेल एनी टाइम बरंच असतं, तिकडे ना अनोळखी लोकांना सुद्धा रिस्पेक्ट मिळतो, कळलं का तुला? तिकडे फार प्रेमाने जेवायला घातलं जात. अच्छा, म्हणजे आता मी घरातल्या घरात तुला हॉटेल सारखी ट्रीटमेंट द्यायची? काय हरकत आहे, काय हरकत आहे ट्रीटमेंट दिलीस तर? माझं घर आहे ना, मला माझ्या घरात चांगली ट्रीटमेंट मिळाली तर प्रॉब्लेम काय? नक्की नक्की. ओके, तुला ट्रीटमेंट हवी आहे ना, रिस्पेक्ट हवाय ना, ठीक देते. काय देते? देते जा. म्हणजे तुला हॉटेल सारखी ट्रीटमेंट हवी आहे? जा जा देते जा. एक काम कर, फक्त ना अनोळखी माणूस ये, समीर चौघुले म्हणून येऊ नको. समीर चौघुले आला ना की तडीक जाते डोक्यात. तुला हॉटेल सारखी ट्रीटमेंट हवी ना, देते जा. जमणार आहे का तुला? ऐक ना ऐक ना, जमणार आहे का? हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री काय आहे माहितीये का तुला? तिथे किती अदबीनी बोलावं लागतं, तुझ्या रक्तात तरी आहे का अदबीनी बोलणं? माहितीये का? जमणार आहे तुला? मला माहिती, मला मिळेल जेवण. सब देखते मजा. सब देखते. हा येऊ का सांग मला फक्त तू. ये ना, येऊ. येस येस सर. येस वेलकम सर. वेलकम सर. गुड सर. आपण किती जण आहात सर? जेवायला वाटत का? भूक लागली रे. सर आपण किती जण आहात सर? मी एकटाच आहे, तुम्ही किती जणात बघा. भूक लागली सर. एक मिनिट सर, आपलं नाव सर? समीर चौघुले. नाही ना सरलं ना आपलं. समीर चौघुले रिस्पेक्ट मिळतो का कधी? रिस्पेक्ट हवाय ना. नाव बदल. घे नाव घे. येस रणधुरंदर पराक्रमे. ओके रणधुरंदर. हसले हसले काय झालं? हसायला काय? एक मिनिट, तू अनोळखी आहेस ना? मी मी माझं नाव काही ठेवू शकतो? हो सर. आहे की नाही? हो सर. म्हणजे कुठल्याही अडनावाची माणसं आमच्या हॉटेलमध्ये येऊ शकतात. येऊ शकतात ना. ये नाव. रणधुरंदर पराक्रम. येस सर. ओके वेलकम सर. वेलकम हमरे का घर पे नहीं मिलता है. उधर वाक्य वाक्य पे पान उतारा चालूच रहता है हमरे का. एक मिनिट सर. येस सर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? एक मिनिट सर, मी यांची सर एक मिनिट मी यांची ऑर्डर घेते, मग मी तुमच्याकडे येते. ओ वर्किंग. येस सर. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? सर वी हॅव कॉन्टिनेंटल फूड, वी हॅव इटालियन फूड, वी हॅव मेक्सिकन फूड, वी हॅव चायनीज फूड, वी हॅव मिसळ पाव, वी हॅव मेथी वडा सर, वी हॅव पातळ डोसा, नीर डोसा, व्हॉट इट. Okay, tea, coffee. Okay, sir. Okay, sir. Oh, my Fine. God. What okay. a working method tea. acting. Okay. Ladies, Pankaj Tripathi. Okay. Yeah. Yes, sir. Wait for 10 minutes, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. Thank you. What can I do for you, sir? हे हॉटेल चांगलं आहे ना? येस सर, या एरियामधलं नंबर वन हॉटेल आहे. यु नो व्हॉट, आमच्याकडे रिफाईन तेलात सगळे पदार्थ तळले जातात आणि आमच्याकडे अजिबातच बाल मजूर नाहीये. एक बाल नसलेला मजूर रात्रीचा येतो पण दॅट्स ओके, 45 वर्षाचा घोडा येतो. यु नो व्हॉट, काही कामच नाही, काम चुकर आहे, काहीच काम करत नाही. म्हणजे डोंगरा एवढा भात खातो आणि मग शतपावली करताना फटाके फोडतो. यु नो सोसायटीला कळतं की चौघुल्यांचं फायरिंग चालू आहे. मॅनेजर, हे तू का बोललीस आता मला? व्हॉट, हे तू मला का बोललीस? मग तू माझी सर्व्हे करतोस ते? एक मिनिट, सर्व्हे बद्दल कोण बोललं? कस्टमर स्वतःच्या बायकोला काही बोलू शकतो? मी पण वेटर आहे ना, मी माझ्या स्टाफ बद्दल काही पण बोलू शकते. आहे आमच्याकडे माझं इमॅजिनरी हॉटेल आहे, तिथे आहे चौघुले ऍड नावाचा एक मॅनेजर, तो खातो डोंगरा एवढा भात आणि फिरतो शतपावली करत फटाके फोडत. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? मी हाक मारते त्याला, ए माल नसलेला मजूर. ओ ए ओए, चल 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 चल, कॅरेक्टर पकड, चल मेरे से बात करताय. हे सगळे बाण्यात ना मला लागतात, लक्षात घे तू. अरे नाही, ते सरळ चालले, तू स्वतःहून घुसतोय त्याच्यात. चल चल कॅरेक्टर पकड, चल. येस बरे. येस व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? चल चल, मेरे को अच्छा आवाज नाही अच्छा लगे तर चल. व्हॉट कॅन आय डू फॉर, चल सर. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? पाणी लाव जाओ. या ओके सर. ओके सर, गो पाणी लाव. ए बोट बुडो के पाणी लेना आने का? वो तुम तांबा में ऐसा बोट बुड़ाता है, वो दूध का वास आता है पूरा भांडे को, ओशट ओशट मेरे को नहीं अच्छा लगता है. पूरा किचन के वॉल को अंदर वो पूरा पीछवी लगा देता है दूध का, वो नीचे गिरता है सिंक में. अरे ये क्या है, ये क्या है? पानी सर. ये क्या? अरे ऐसा नहीं, बोट नहीं बुड़ाने का बोला ना, ये क्या करते तुम? ओके ये आंग पे उड़ा के सब. ओके सॉरी, निकल निकल. दूसरा स्वच्छ पानी लाओ. ओके स्वच्छ पानी लाओ.
सर ऍक्च्युअली पाण्याचा फिल्टर बंद आहे सर. आमचे चौघले मॅनेजर आहेत ना ते एक नंबरचे मूर्ख आहेत सर. यु नो त्याला मी सांगते कस्टमर केअरला फोन लावा फोन लावा पण तो ऐकतच नाहीये. मॅनेजर आमचा चौघले 45 वर्षाचा अजगर आहे, गिळतो आणि पडून राहतो काही कामच नाही. एक मिनिट, मी फोन केला होता कस्टमर केअरला, त्यांनी मला होल्ड करायला लावलं, नंतर काय केलं म्हणजे काय चूक आहे विशू? का पर्सनली घेतो यार समय? अरे मॅनेजरचं नाव पण चौगुले, सगळे चौगुलाच वाईट कसा असेल? काय प्रॉब्लेम आहे तुला? कॅरेक्टर पकडतो रे हॉटेल वाले. टेबल खाली आहे का रे? टेबल खाली आहे का? हे कोण आहे? वेटर कुठे आहे? हे देखो कोण आहे? सर सर आमचे रेग्युलर कस्टमर आहेत सर. रेग्युलर आमच्याकडे हॉटेलमध्ये सर. हा मग हिचाच येतो सर. सर त्यांना आमचं जेवण खूप आवडतं. मग सर ते आमच्याकडेच येतात काय? त्यांना ना आमची टेस्ट खूप आवडते सर. यांना बसवा ना दुसऱ्या टेबलवर. बसा, मी बसलो ना इकडे. सर थोडासा प्रॉब्लेम झालाय सर. ऍक्च्युली ना सीट अवेलेबल नाही आहे, तर तुम्ही यांच्या बरोबर शेअर करू शकता का सर? हा सर प्लीज सर. मग चालतंय की म्हणजे चालतंय की? मी नाही शेअर करणार. मी काय तुमच्या बरोबर शेअर करू? सर तिकडे उभे आहेत, इथे इकडे कोल्हापूरच्या तिकडे. मी का तुमच्या बरोबर शेअर करू? माझी प्रायव्हसी आहे की नाही? मी का तुमच्या बरोबर शेअर करू? आमच्यावर बसायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेमचा प्रश्न नाही. इकडे उभे आहेत इकडे. आता इथे होतो ना. नाही ट्रॅव्हल करून आले ना सर. हा हे बघा, मला तुमच्यावर प्रॉब्लेम काही नाही आहे, कळलं का? पण माझी प्रायव्हसी आहे, माझी प्रायव्हसी मला जपला दफ्ता आली पाहिजे ना. मी माझ्या सीटवर बसणार, कळलं का? तिकडे तिकडे मी कोणा सांगणार? मला एक फालतू घरी चालले. नको देऊस मला गरम जेवण, नको देऊस. मग तर झालं, नको ते हॉटेलिंग बिटेलिंग. मी माझं गरम करून खाईन आणि आज जाईन. लक्षात आलं? याच्या पुढे कधीही त्रास देणार नाही तुला. हे साधी करायला काय झालं होतं? अर्ध्या तासाची झोप होती, ती पण मोड गेली. बघू हा सर असे काय म्हणतात. प्रसाद दा. तुफान समय मस्त, विशाखा फार सुंदर. एवढंच इमॅजिनरी? अरे प्रत्यक्ष लता दिदीनी तुम्हाला पत्र पाठवून तुमचं कौतुक केलंय, त्याच्यानंतर 100-200 वर्ष तरी आम्ही गप्प बसलं पाहिजे. आता काय बोलणार? जिला आपण सरस्वती मानतो, जिला आपण सरस्वती म्हणतो, तिने प्रत्यक्ष स्वतःच्या अक्षरात लिहून तुम्हाला पत्र पाठवलं, तुम्हाला भेटवस्तू पाठवली. इतका अभिमानाचा क्षण आहे संपूर्ण मराठी इंडस्ट्रीसाठी. आणि इतका अभिमान वाटतो तुम्ही दोघं मित्र असल्याचा, तुम्ही दोघं या मंचाचा भाग असल्याचा, की कन्सिस्टंटली तुम्ही काम करताय, प्रामाणिकपणे काम करताय, निरपेक्षपणे काम करताय. त्यामुळे सरस्वतीने तुम्हाला आशीर्वाद दिलेलाच आहे. असंच काम करत राहिल तर हळूहळू लक्ष्मी काय 33 कोटी देव तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होत, एवढीच प्रार्थना करू शकता. मंडळी डिसेंबर एंडच्या आधीच एका घरी आलाय सॅंटा क्लॉज. बघूया तो तिथे काय करतोय ते. तुमच्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन, गौरव मोरे, कल्याणची चुलबुली, शिवाली परब, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. हॅलो. हॅलो गौरी. अगं मला आता नाही येता येणार, पप्पा नाही सोडणार मला. हे बघ रसिका, आज तुझा बर्थडे आहे, आज मी तुझ्या घरी येणार, तुला चॉकलेट देणार, तुला मिठी पण मारणार. नाही नाही यार, नाही गौरी. हे बघ तू असं काही करणार नाही असं प्लीज. तू असं काय बोलतेस ग? ते म्हातारे समोर बसले का? हो ना, तेच तर सांगते तुला. मम्मी काय करू, तुला फोन मधून पप्पी देऊ, फोन मधून मिठी मारू? नाही तू पण ना यार गौरी, तुला शप्पा दे, तू तू असं काही करायचं नाहीये प्लीज. हा बघ तू आता. हॅलो दीदी, झाला माझा बाचा सोबत पकडा पकडी खेळून. रसिका. पप्पा काय चाललंय? तुझा फोन गरम होतोय, तिचं जेवण गार होतय, भरव तिला गपचूप. हो पप्पा मी भरवतेच. ही बघा ना, फोन बाजूला ठेव. किती नाटक करते, खा ना पटकन. नकोय मला, मला ना चॉकलेट पाहिजे. चॉकलेट वगैरे काही मिळणार नाहीये तुला. पप्पा सांगा ना मला चॉकलेट पाहिजे. शिवा बाळा, लहान मुलांनी चॉकलेट खायचं नसतं, दात खराब होतात की नाही? दीदी मी तर तुला फोनवर बोलताना ऐकलं होतं ना की पिकनिकला जाताना चॉकलेट, स्ट्रॉबेरी, बटल स्कॉच, व्हॅनिला, मँगो फ्लेवर घेऊन ये म्हणून. काही काही बोलतेस?
रसिका इकडे पळ तू इकडे 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 ए रसिका ही पद्धत झाली लहान बहिणीशी वागायची काही आगाव बिगाव झालेली नाहीये ती भरवायला सांगितलं तर तुला साधं भरवायला जमत नाही एक काम दडवत नाही तुझ्या जाने बरोबर गप चुप चल मेरी क्रिसमस जिंगल अल्लाहु सांता बाबा कुर कुर जिंगल अल्लाहु कुर कुर अजून 5 मिनिट करा आणि पटतंय का बघतो आताला सांता क्लॉज आहेस ना तू हे गाणं आहे तुझं जिंगल अल्लाहु कुर कुर जिंगल अल्लाहु कुर जिंगल अल्लाहु कुर 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 गौर मोरे जिंगल अल्लाहु कुर जिंगल अल्लाहु कुर 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 ए भोबडा विन रे हे गाणं आहे तुझं सांता बाबा तुमचं गाणं काहीतरी चुकतंय काल पण चुकतंय हो ते जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द बेल सांता क्लॉज ला 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 बरोबर तुझ्या लालालावरून तुझी लायकी कळते सांता क्लॉजला स्वतःच्या गाण्याची दुसरी ओळ येत नाही कुठला सांता क्लॉज आहे तुझं पूर्ण गाणं म्हण बरं हा म्हणतो ना हा म्हण मी आहे सांता मी आहे क्लॉज मी आहे सांता मी आहे सांता बाबा ते जुनं गाणं झालं नवीन गाणं म्हणा ना सांता क्लॉज रायडिंग ऑन द स्कीट रायडिंग ऑन द स्कीट स्कीट वर चढायचंय ह्याला सगळ्यांना गिफ्ट मिळणार सांता क्लॉज सगळ्यांना गिफ्ट देणार हे चॉकलेट सांता क्लॉज कडे आहे थँक्यू हे चॉकलेट सांता क्लॉज कडे आहे सांता क्लॉज चॉकलेट चॉकलेट बेबी गौर मोरे टेक दिस चॉकलेट बेबी ओ बेबी काय करतोय अरे बापरे विसरलंस ए मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस ब्रो ओ मेरी क्रिसमस ए बुरे ओ हा सांता क्लॉज आहे का सतविंदर कौर आहे चल नी घेतना चला येतो मग मी चल मी येतो मेरी क्रिसमस नाही चल ओके चला झिंग झिंग झिंगाट झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग 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 झिंगाट आले झिंग 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 झिंगाट झिंग 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 इकडे इकडे दाढी काढत तू नाही मला बघायचं सांता क्लॉज आहे का अमित फडके किती प्रमोशन करशील किती हा सांता क्लॉज आहे मी सांता क्लॉज झाले ना तुझं चॉकलेट दे ओके निघ प्लीज नको जाऊ सांता थोडा वेळ थांब ना ले हा थोडा वेळ नाही थांबता येणार बाबा प्लीज त्याला सांग ना ले मला खेळायचंय त्याच्या बरोबर प्लीज मला खेळायचंय तुझ्या पण मला नाही थांब प्लीज बोल नाही थांब बेटा रडू नको ऐक इकडे ऐक इकडे इकडे जरा 5 मिनिट थांब हा 5 मिनिट थांब माझी मुलगी रडते 5 मिनिट थांब काय थांबता येणार जायचं दुसरीकडे मला धर 100 रुपये ठेव 5 मिनिट थांब अरे मी काय म्हणतो तुम्ही 100 रुपये घ्या मला जाऊ द्या ए लोको लोको थांब 5 मिनिट लोपा पप्पा जाऊ दे ना त्याला ए त्याला ओळखीच आहे नाही त्यांना जाऊ दे ते त्यांना काय जबाबदारी असत ना वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन त्यांना चॉकलेट्स द्यायचे नाही बरोबर आहे ऐका माझी मुलगी जेवत नव्हती नीट आता तुम्ही आल्यावर ती खुश झाली त्या निमित्ताने जेवेल खरंच 100 रुपये ठेवा पण थांबा पण आता ते थांबलेत तर तू जेवायचं नाही खरंच थांबा काय बिचारा माझ्या मुली त्यांना आई नाही हो मी एकटाय तुम्ही खरंच थांबा मम्मी काय करू तुम्ही एकट्यात तर माझ्याकडून माझ्या काय तुझ्याकडून अपेक्षा पण नाही आहेत फक्त थांब काय माझी मुलगी जेवत नाही आणि हिची माझी मोठी मुलगी आहे ना तिचं तिच्या लहान बहिणीकडे लक्ष नाही तू काही घरातला माणूस आहे का काही सांगाल त्याला तुम्हाला कोणी दिसलं ना की सुरूच होता तुम्ही आणि म्हणता की मला बायको नाही इकडे 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 उभा रा ए झिंगला अरे
पटकावेन. अरे मला जाऊ द्या, मला भरपूर खर्च. अरे लोको जाऊ प्लीज, लोको जाऊ प्लीज, नको नको जाऊ. तू ऐक माझं. काय काय काय, तुला दुक्कल दुक्कल खेळता येतं का? गडुकर एक मिनिट. हे काय डुक्कर डुक्कर म्हणजे? खेळ आहे खेळ. प्लीज तू माझ्या बरोबर डुक्कल डुक्कल खेळशील का? ऐक ना बाळा, मला खूप ठिकाणी जायचं आहे, त्यांना मेरी क्रिसमस करायचा आहे. सांग ना डुक्कल डुक्कल खेळायला. डुक्कराचा आवाज येतो तुला? अरे डुक्कराचा आवाज तर खूप काढतो. काढ काय कसला भाली काढतो? तू डुक्कल बन प्लीज, डुक्कल बन. शिवाय नाही नाही, अरे साईदा बाबा आहे ना तो. आणि आता त्या डुकराला पळवा. त्याच्या कमरेला लावलं तर उद्या कसं होईल त्याचं? म्हणजे त्रास होईल त्याला. तू कसं काय सापडलं? काय सापडलं? ननियान. ननियान ते बनियान असेल. बनियानच म्हणते ती. अयो आणि काय सापडलं बेटा, जरा दाखव त्याची पोटली. हे बघ काय आहे, गिफ्ट पण आहे. कुठला सॅन्टा तंबाखू मळतो? गौरव तू तंबाखू खातोस? हा इथे ठेवायचं, तुला कळलीच नाही की वर्ष. हे काय पाकिटात? माझं पाकिट. गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. इथे काय? आता जागा नाही ना, किचा काय करू? रसिका आय लव्ह यू. माझ्या मुलीचं नाव तुला कसं माहिती? तिला तू आय लव्ह यू कसं म्हणाला? इकडे 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 हीच का ती गौरी ज्याच्याशी तू फोनवर बोलतेस तासन तास? सॉरी पप्पा. दाढी काढ दाढी काढ बघा, मशी पण काढ दाढी काढ. डुकरा परत जर माझ्या घराजवळ दिसलास, माझ्या मुलींच्या अवतीभोवती दिसलास तर काय करीन? डुक्कर कापीन. निघा. काय करायचं? निघायचं. कसं निघशील? निघायचं. ओ झिंगा झिंगा लाला लाला निघशील. डुक्कर बनून कधीही न पाहिलेला युनिक असा सांता क्लॉज तू आमच्या समोर प्रेझेंट केलास गौऱ्या. नेक्स्ट टाइम मला आवडेल जर सांता कोल्हापुरीत बोललात. गौऱ्या खूप मजा आली, तू आलास की धुमाकूळ घालतोस आणि असले वेडे चाळे करायला तर तुला फारच आवडतं. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर दिसत होतं दाढी लावलेली असून सुद्धा की तू हे कॅरेक्टर खूप एन्जॉय करतोस आणि आम्ही तितकंच एन्जॉय केलं. शिवा मस्त, पीपी मस्त होतं, व्हेरी नाईस. रसिका मस्त, छान दिसतेस आणि मस्त. गौरी आणि तुझं कॉन्व्हर्सेशन सुद्धा मस्त होतं, फार मजा आली. वी एन्जॉयड अ लॉट. वेल गाइस, थँक्यू सो मच. थँक्यू.